नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। आज आहे 20 फेब्रुवारी, आता वाजल्यात सकाळचे 6:30। मी चाललो एक राईडला। कुठे चाललो आहे ते मी तुम्हाला रस्त्यात सांगेल। माझ्या जोडीला प्रफुल आहे, आता जाऊन प्रफुलला घेऊ पहिले, न मग आपल्या राईडला सुरुवात करू। पेट्रोल भरून झालेलं आहे, आता जाऊ आपल्या डेस्टिनेशनकडे। तुम्हाला मधीन मी सांगेल कुठे चालले होते, आता सध्या नाही सांगू शकत। प्रफुल्लला घेतलेलं आहे, कॅमेरा चालू नव्हता, कॅमेराच्या काहीतरी सेटिंग बिघडलेली, त्याच्यामुळे चालू नाही, सो त्याची व्हिडिओ नाही काढली ना। पेट्रोलच्या वेळेस पण व्हिडिओ काढायला जमली नाही, कारण की कॅमेराची सेटिंग बिघडलेली ना, असा दोन्ही अँगल येत नव्हते, वाईड अँगल आणि गाडीचा फ्रेम ना आपल्याला एकच फ्रेममध्ये भेटत नव्हतं, मागच्या फ्रेममध्ये तुम्ही बघितलं असेल ना, तर त्याच्यामुळे वाईड अँगल केला, फ्रेम सेटिंग चेंज केली कॅमेराची, आता जमतं। आता तुम्ही बघू शकता आपल्याला गाडी पण दिसते आणि समोरचं व्ह्यू पण दिसतं। आता फर्स्ट टाइम वापरतो कॅमेरा, त्याच्यामुळे समजत नव्हता ना। त्याच्या अगोदर ब्लॉगिंगला वापरलेला गोप्रो मी, पण त्याच्यात तो नॉर्मल व्हिडिओ काढत होता, वाईड अँगल नव्हतो काढत होता, वाईड अँगल काढतोय ना, आता दोन्ही पण व्ह्यू आपल्याला परफेक्ट दिसतं। मग आता दुर्गाडीला पोचलं आहे, जायचं आहे आम्हाला मुरबाडकडं, मुरबाडच्या रस्त्यात जायचं आहे आम्हाला, जायचं आहे त्याच्यापेक्षा पुढे। तुम्हाला मी रस्त्यातच सांगेल कुठे जायचं आहे ते, आता नाही सांगणार। आता सध्या मुरबाडच्या रोडला जायचं, आपण दुर्गाडी क्रॉस केली, दुर्गाडीच्या पुढं आपण मुरबाडला बिर्ला कॉलेजच्या इथून मुरबाड रोडला जाऊ। तसं आम्ही ज्या डेस्टिनेशनला चाललो त्या डेस्टिनेशनला जायला आम्हाला दोन रस्ते आहेत, दोनमधून आम्ही हा चूज केला। नाशिक हायवेवरनं नाही गेलो, नाशिक हायवेवरनं गेलं असतं थोडा हायवेला चालू आला कंटाळा आलता म्हणून या रस्त्यातून आलो, त्या साईडून थोडासा उल्टा पडेल, थोडा लांब पण तसा आलो आला। आता सनरेप पण राईस होणार आहे, बघू शकता आपण आलो आलो वरती येत चालले, लाल 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 लाल। कॅमेरात या कॅमेरात दिसणार नाही, मोबाईलच्या कॅमेरानं शूटिंग करायला लागेल। आमचा सकाळी निघायचा कारण असा होता की सकाळी गेलं तर ऊन वगैरे लागणार नाही आणि ट्रॅफिकही कमी असेल, मोठ्या गाड्या पण नाही चालणार, आणि दुपारचं गेलं तर ट्रॅफिक ऊन आणि गरमी पण लय होते, त्याच्यामुळे आम्ही सकाळचा प्लॅन केला। आम्हाला जायला अराऊंड काहीतरी 3 तास लागतील, 3 तास जायला 3 तास यायला, आणि बाकी जिथे चाललं तिथला काम आहे तो आता तिथे गेल्यावर समजेल किती टाईम तिथे लागतं त्या कामाला आपल्याला, आणि बघू काही एक्सप्लोअर करता आला तर ते एक्सप्लोअर करून, नाहीतर मग असंच। सो माझ्या व्हिडिओवर असंच बनून राहा। आता इथे सध्या हा रस्त्याचं काम चालू आहे, इथून रस्ता बनला नाही त्यामुळे गाडी चालवायला लय प्रॉब्लेम होतो, गाडी नुसती उडतं ना, स्कूटीचे सस्पेन्शन एवढं भारी नसतात, ती गाडी उडतं डायरेक्ट इथून खालते, ॲडव्हेंचर राईड जशी की ॲडव्हेंचर बाईक चालवासारखे रस्ता झालेला आहे। आता इथून पुढच्या डायरेक्ट थोडा रॉंग साईडच्या जाव, बसवाला जाव, गाडी टेम्पोवाला जाऊन नाही देणार ना त्याच्यामुळं। बघू शकता हा रस्ता आता काम चालू आहे ना, इकडं या धूळ उडीत चालले, आता या धूळ किती उडतं, या धूळ उडतं आणि धूर पण उडतं, दोन्ही वरतून एकसाथ जातात, अशा अजून चालू कशी गाडी चालवायची, धूळ पण येतं आणि धूर पण येतं, काला धूळ सोडतो नसतं, टेम्पोची सर्व्हिसिंग करून घे रे। रस्त्याने आपल्या मर्जीने गाडी चालवायची एक वेगळीच मजा असतं, रिस्क जास्त असतं पण आपल्या मर्जीने गाडी चालवायला वेगळीच मजा असतं। वनवे रस्ता साईडच्या दोन्ही साईडच्या झाडा, त्याच्यात गाडी चालवायचा बोलला तर एक नंबर मजा। आता आपण मुरबाडला पोचलेलो आहे, मुरबाडच्या पुढं आपल्याला जायचं मालशेज घाटातून जसं आपण टोकावडे क्रॉस केला, टोकावडेच्या पुढं आपल्याला पूर्ण रस्ता खाली भेटतात, आपली स्पीडही मेंटेन राहते, एका स्पीडने आपल्याला गाडी चालवायला भेटतं। आता स्कूटी असल्यामुळे आपण 70-80 स्पीडने गाडी चालवू शकतो, 70-80-90 आपल्याला नॉर्मल स्पीड आहे, समोरचा व्ह्यू बघू शकता पूर्ण डोंगर दोन्ही साईडला डोंगर लागतील, समोरचा मालशेज घाटाचा व्ह्यू येतो। आता आपण पोचलोय मालशेज घाटात, यापुढे आपण जाणार आहे भीमाशंकर इथून अराउंड काहीतरी 60-70 किलोमीटर असेल,
जर तुम्ही माळशेज घाटात यायचा कधी विचार करत असाल तर तुम्ही येऊ पावसाळ्यात येऊ शकता, कारण की पावसाळ्यात इथला एक वेगळाच वेदर असतो। दोन्ही साईड, एक साईडला खाई भेटेल तुम्हाला आणि एक साईडला हिरवगार डोंगर भेटेल। हिरवगार डोंगरावरनं वेगवेगळे तुम्हाला धबधबे भेटतील बघायला। तर तुम्हाला जर कधी माळशेज घाटात जायचं असलं तर बेस्ट टाईम आहे पावसाळ्याचा। आता सध्या आम्हाला दर्शनाला जायचं आहे, त्यामुळे आम्ही या टायमात आलो। खूप दिवस विचार चाललेला आमचा यायचा आहे। जर तुम्ही कधी पावसाळ्यात यायचा विचार करत असाल तर हा बेस्ट पिकनिक स्पॉट आहे। या साईडला थोडासा अजून पुढे गेलं की ते झरणे लागतील, सर्वात मोठे मोठे झरणे इथे जातात। जसं आपण घाट चढायला आलो, जसं घाट संपायला तर तिथं जसं एक मारुती मंदिर लागतं राईट साईडला, आपल्या राईट साईडला। आता इथं आपली थोडीशी गाडी खालती गेली, मंदिर दाखवता दाखवून देते चक्करमध्ये आपली गाडी तर थोडीच बॅलेन्स झाला। नशीब चांगलं होते, मारुती सोबत होता म्हणून आपण वाचलो, नाही तर पडलो असतो। असा थोडा पुढे गेला तर आपल्याला एक गुफा लागेल। ते गुफा जसा घाट संपला तसा आपल्याला कच्चा रस्ता लागलेला आहे। कच्चा रस्ता असल्यामुळे आपल्याला गाडी चालवायला थोडा प्रॉब्लेम होतो। प्रॉब्लेम असा आहे का, गाडी आपली स्पीड थोडी हळूहळू चालते आणि वायब्रेट जास्त होतं, कारण की थोडे थोडे असे छोटे छोटे दगड निघलेले आहेत ना, त्याच्यामुळे गाडी आपली वायब्रेट खूप होते। तो खूप प्रॉब्लेम होतो, त्याच्यामुळे आपली थोडीशी बॅकला पण त्रास होतो आणि गाडीची स्पीड पण मेंटेन राहत नाही। या रस्त्यात येऊन असं वाटतंय की जसं लडाखला आलो, कारण की दोन्ही साईडला सुके सुके डोंगर नाही, झाडे हिरवं दिसत नाही, काही हिरवं दिसत। मातीच्या रस्त्यातून चालले आणि रस्त्याचं कामही चालू आहे, जसं सेम लडाखवाली फिलिंग आपल्याला येते या रस्त्यानं सध्या। गाडी पण आपली मेंटेन, स्पीड मेंटेन नाही होत आणि बसवाला एवढा फास्ट चालले, धूळ उडतच चालले, त्याच्यामुळं काही दिसणार पण नाही पुढचं, एवढी धूळ उडून गेला हा। आता सेकंड टाइम पेट्रोल भरून घेतो गाडीत, पहिलं भरलेलं आपल्या राजमुलीला, आता जसं घाट चढून झाला पुढे रस्त्यात एक कोणता पेट्रोल पंप दिसला तिथं भरतो। थोडासा पेट्रोल आहे आपल्या गाडीत, अराउंड 50 किलोमीटर जाईल तरी पण टाकून घेतो बॅकअपसाठी। तसं भीमाशंकरला जायला आमच्याकडे दोन मार्ग होते, आम्ही दुसरा मार्ग चूज केला। पहिला मार्ग आपला जायचो माळशेज घाट चढल्यानंतर राईट, राईट मारल्यावर लगेच तो मार्ग लागतो, तो जवळचा रस्ता होता। मला झोपाल्यामुळे मी गाडी परफुल्ला दिली, मग त्याच्यामुळं थोड्याशा त्यांनी पुढच्या अहमदनगर मार्गावरून घेतलं, अहमदनगर शिवनेरी मार्ग, जिथून शिवनेरी किल्ल्यावर जातात ना तिथून त्यांनी मार्ग घेतला। सो मग आम्ही आता अहमदनगर मार्गावरनं चाललो आहे। हा थोडा लॉंग रूट आहे, आम्ही लॉंग रूट आता काय करणार, मिस्टेक झाली त्याच्यामुळे लॉंग रूटने आम्हाला जायला लागतो। सध्या इथं घाटाच्या वरती थांबलो आहे आराम करायला, कधीपासून गाडी कंटिन्यू गाडी चालवत होतं ना। गोप्रो पडला माझा, काही नाही झाला, गोप्रो खालती पडला, हेल्मेट सगळं। भीमाशंकरला पोहोचलो आहे, गाडी तिथे पार्किंगला पार्क केली, आता इथं वाटांच्या चालत चालत चाललंय। चांगली गोष्ट अशी आहे की आपल्याला अभिषेक पण करायला भेटला, दर्शन वगैरे फोटो वगैरे काढून झाला। आता काहीतरी खायला बघू, सकाळपासून आम्ही काय खाल्ला नाही। प्रफुल्लनी खाली होती भाजी, फक्त रेडबुलच्या भरोशावर आहे। आता 1:30 सकाळपासून काहीच खाल्लं नाही, 5 उठले, 5 उठले मी म्हणजे झोपलोच नाही का रात्रीपासून, आणि प्रफुल 5 उठले आहे 12 झोपून। रिफ्रेशमेंटसाठी एक उसाचा रस पितो, वैतागलेला माणूस, वैतागलेला माणूस वैतागलाय। आता चाललो आम्ही आमच्या घराकडं, पहिले मधीन बघू काही खायला भेटलं तर खाऊ, कॅमेरा सेटअप करू, निघू इथून गाडीवर वरते जायचे, इथून असं मग बाहेर। इकडं मस्त एकदम थंडी हवा आहे, तर मौसम एकदम थंड, गरम होत नाही, जॅकेट वगैरे घातले तरी गरम होत नाही। ती एक चांगली गोष्ट आहे। जवळ मुरबाडच्या पुढं मुरबाडपासून तर थंडी गरम होत नाही, त्याच्यानंतर गरम होईल। एकदा आपण कल्याणमध्ये घुसलो का गरम व्हायला चालू होईल, जवळ इथपर्यंत नव्हतावर काहीच नाही।
वापस रिटर्न येताना आपण मालतेज घाटात आलो. मालतेज घाटात ना तो उतरल्यावर आपल्याला एक जागर पेट्रोल भेटतो, पण पेट्रोल घ्यायला लागेल कारण की गाडीत आपल्याला पेट्रोल पंप भेटलं नाही. मागे दोन पेट्रोल पंप होते, दोन्ही पण बंद होते, त्यामुळे आपण घाट उतरले. उतरल्या एक जागर पेट्रोल भेटतो, म्हणजे दुकान हा दुकान आहे, दुकान टाईपमध्ये पेट्रोल भेटतो. पेट्रोल घेऊ, पहिले पेट्रोल टाकू कारण की आपली गाडी आता रिझर्वला लागलेली आहे. मोस्टली जाईल जाईल 20-30 किलोमीटर जाईल. तुम्ही घाट उतरलं तर त्याच्यात लगेच पेट्रोल पण पेट्रोल भरून घेऊ. एवढ्या उन्हात पण इथे की एवढे हिरवगार झाडा बघायला भेटतात, त्यांची आवडतं म्हणजे थंड थंड आपल्याला फील करू शकतो. एवढी थंड आवडतं दिल्ली म्हणा, थंडी आवडतं प्रॉपर आपण फील करू शकतो कारण की आपल्याला बिलकुल पण गरम होतो एवढे यावर. जशी संध्याकाळ झाली तशी समोरचा व्ह्यू वगैरे एकदम चेंज झालेला आहे. समोरचा व्ह्यू तुम्ही बघू शकता मस्त दिसतोय. काही साईडला एवढा मस्त देऊ आहे आणि समोर पूर्ण आकाशातला नारंगी रंगाचा झालेला आहे. सूर्यास्त होऊन गेलेला आहे, पण अजून पण उजेड उजेड आहे. तर त्याचा राहिलेला उजेड एवढा मस्त. आता तिसऱ्यांदा फिलिंग करा. आता थांबलो, आता गाडी फुल करून डायरेक्ट थांबायला घरी जाऊ. पहिले बघू काही खाल्ला नाही सकाळपासून. आता एक जागर थांबू, जेवून थांबू आणि जेवू काहीतरी. अख्खा दिवस सटर बिटर चढणार आहे आम्ही. आज अख्खा दिवसांच्या आज संध्याकाळी 7 वाजता जेवतो. अख्खा दिवस आम्ही काहीच खाल्ला नाही. खाली या 2 लिंबू सरबत पिले आणि कुसाचा रस पिले आणि थोडासा काय बोलतात कलिंगड खाले. अख्खा दिवसांनी फक्त एवढाच आम्ही खाले. सकाळी सहा वाजता निघलेलो घरातून, तेव्हा पण काहीच नव्हतं खाला. यो चार भाकरी खाणारा माणूस प्रफुल आज उपाशी रेले कसा रेले कम आहे. मी खायला खाला असतं, पण दुपारची गरमी एवढी असते ना, त्यांनी काहीच खायला गमत नाही म्हणून खाला नाही. आता रात्री थोडीशी क्वालिटी आपली कॅमेराची लो झाली, तर समजून घ्या कारण रात्री आपला कॅमेरा फोकस नाही करत आणि मोबाईल आपला स्विच ऑफ झाले. सो त्याच्यामुळे कॅमेरामध्येच बोलतो. मोबाईलमध्ये बोललं असतं तर फ्लॅश असते ना, फ्लॅशमध्ये ब्राईट दिसलं असतं. आता सध्या कसं लो लो डिम दिसते ना, त्याच्यामुळं थोडं जेवण वगैरे डन. आता डायरेक्ट घरी जाऊन बोलू. चार्जिंग किती आहे कॅमेरामध्ये? चार्जिंग आहे, कॅमेराचे चार्जिंग नाही संपणार. बघू गेलो तर आत्यांची जत्रेला जाऊ. ब्लॉग आता याच्या पुढं काहीच शूट नाही करणार कारण की रात्री गोप्रो आपला क्वालिटी डाऊन होते. गोप्रोची जे गोप्रो वापरतात त्यांना समजत माहीतच असेल, गोप्रो रात्री तेवढं खास काम नाही करत, फक्त समोरच्या लाईटी दिसतील. आणि आता असं पण हेल्मेट थिंग सो यूज नाही होणार कारण की वन वे रोड आहे ना. वन वे रोडवर हेल्मेट आपण वापरला तर ती काचेवर डायरेक्ट लाईट येते ना त्याच्यामुळे तर हेल्मेट पण वापरायला आता जमणार नाही आपल्याला. सो बघू डायरेक्ट घरी जाऊन झोपलो तर झोपेन कारण की मी कालपासून अजून झोपलोच नाही. अख्खा दिवस झाले, 2 दिवस झाले मी झोपलोच नाही. जराकसा पण नाही झोपलो, म्हणजे एक तासासाठी झोपलं असं काहीच नाही. ऑलमोस्ट 36-38 घंटे झाले असतील मी झोपलोच नाही. घरी जाऊन डायरेक्ट झोपून ब्लॉग एंड केला तर करेन, नाहीतर दुसऱ्या दिवशी एंड करेन. आज फर्स्ट टाइमच मोटर ब्लॉगिंग ट्राय केले. माझी मोटर ब्लॉगिंग तुम्हाला कशी वाटते कमेंटमध्ये नक्कीच सांगा मला, कारण की तुमच्या रिव्ह्यूची मी वाट बघतो. यापुढे मला ब्लॉगिंग करायची एखादं ते पण समजेल मला मोटर ब्लॉगिंग जमतं का नाही. चला मग हा ब्लॉग येतो संपवू, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.